नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, पावसाळ्यात उन्हाचे चटके, पोळ्यानंतर पाऊस भोळा होतो असे म्हणतात। त्याची परिस्थिती औरंगाबाद जिल्ह्यात येत असून गेल्या काही दिवसापासून पावसाने औरंगाबादसह विभागात विश्रांती घेतली आहे। पोळ्यानंतर पाऊस भोळा होतो असे म्हणतात। त्याची परिस्थिती या जिल्ह्यात येत असून गेल्या काही दिवसापासून या भागात विश्रांती घेतली आहे। दरम्यानच्या काळात वातावरण झपाट्याने बदल झाला असून तापमान 32 अंशाच्याही पार केल्यामुळे उकाडा वाढला आहे। सप्टेंबर रोजी कमाल तापमान 80 सेल्सिअस होते, तर 3 सप्टेंबर रोजी या तापमानात वाढ होऊन 32.8 अंशावर पोहोचले होते। शहर परिसर किरकोळ पाऊस वगळता गेल्या 10 दिवसापासून पाऊस गायब आहे। दरम्यान काल रात्री मुसळधार पाऊस झाला। उन्हाचे चटके आजही बसत आहे। येणाऱ्या आठवड्यातही शहरातील नागरिकांसाठी तापदायक ठरणार आहे। कालावधीसाठी शहराचे कमाल तापमान तब्बल 35 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे। यामध्ये 5 ते 8 सप्टेंबर या कालावधीत कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस व 9 ते 10 सप्टेंबर रोजी शहराचे तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज आहे। या कालावधीत किमान तापमान 22 ते 23 अंश सेल्सिअस राहणार आहे। जून आणि जुलै महिन्यात सुरू असलेले पावसाचे सातत्य ऑगस्ट महिन्यात काही प्रमाणात कमी झाले, तर सप्टेंबर महिन्यात पाऊस पूर्णपणे गायब झाला। वार्षिक सरासरीची तुलना पाहता औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक पाऊस झाला आहे। जालना जिल्ह्यानेही पावसाची सरासरी ओलांडली असून लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांना मात्र अद्यापही पावसाची आवश्यकता आहे। आज आणि उद्या बरसणार। गेल्या काही दिवसापासून पाऊस गायब झाला असला तरी 5 सप्टेंबर रोजी औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्याच्या विजेच्या कडकडासह मध्यम पाऊस झाला व यापुढेही असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। त्याचप्रमाणे 6 सप्टेंबर रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यामध्ये पाऊस झाला व 7, 8, 9 चांगला पावसाचे पडणार आहे असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। आपला जर चॅनलला यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।